आजची पत्रकार परिषद जर आपण बघितली, नक्की ते काय बोलत होते, कुठल्या विषयावर बोलत होते, कुठल्या संदर्भात बोलत होते, मला वाटतं तुम्हाला तरी कळेल, कळलं असेल मला वाटत नाही. मुळात यांनी तो करार त्या कंपनीचा सप्टेंबर 2021 झाला असं कळतंय. त्यावेळी कोण मुख्यमंत्री होते, त्यावेळी उद्योगमंत्री कोण होते, उद्योगमंत्री तर त्यावेळी बिझी होते मुलाचे आणि मुलाचे व्यवहार पुढे कंटिन्यू करण्यामध्ये. परंतु त्यावेळी आपण मुख्यमंत्र्यांनी एखादं पत्र लिहिलं आहे, उद्योगमंत्र्यांनी एखादं पत्र लिहिलं आहे, दाखवा ना तुम्ही. केवळ बेरोजगार तरुणांची सहानुभूती घ्यायची, हे सरकार चांगलं काम करतं आहे त्याच्यावर टीका टिप्पणी करायची, त्यासाठी सगळे अशा प्रकारचे आरोप करायचे, अर्थहीन आरोप करायचे. याच्यामागचं कारण काय? तुम्ही कितीही आरोप केले तरी महाराष्ट्रातील नागरिक हे दुधखोळे नाही आहेत. आपल्याला जमलं नाही, आपण त्यावेळी काम करायचं सोडून उद्योजकांच्या घराच्या बाहेर बॉम्ब पेरण्यापर्यंत, बॉम्बस्फोटाच्या गाड्या ठेवण्यापर्यंत, बॉम्ब असलेल्या गाड्या ठेवण्याचं काम करत होतात. आपले मंत्री होते त्यात, आपले अधिकारी त्यात होते. एक मंत्री त्याच्यामध्ये आतमध्ये गेला आहे, आपला पाठिंबा असल्याशिवाय ही सर्व मंडळी करत होती का? काय तुम्ही आदर्श ठेवला आहे उद्योगपतींसमोर? ती हे आपण असले उद्योग केले ना, त्यामुळे सगळे उद्योग बाहेर चालले आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळं फसण्याचं काम आपण केलेलं आहे. आधी याचा आपण विचार करा. आपण जे काही उद्योग केलेत ना, जे उद्योगपती त्यामुळे घाबरले आणि त्या घाबरून ते महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत, याचा पहिला विचार करा. मुळात बालिशपणाची वक्तव्य आदित्य ठाकरे यांच्याकडनं होत आहे. त्यांना काय अधिकार घटनाबाह्य म्हणायचा? विधानसभेच्या निवडणुका शिवसेना भाजप युती म्हणून लढल्या आणि स्वतः मुख्यमंत्री होण्याकरता निवडणुका झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली, हे घटनेला धरून होतं का? युतीच्या घटनेला धरून या गोष्टी होत्या? आणि आदित्य ठाकरेंच्या बाबतीत जर बोलाल तर वरळी विधानसभा मतदारसंघातनं सुनील शिंदेसारखा कार्यसम्राट आमदार, सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यांनी अहोरात्र मेहनत करून वरळी विधानसभा मतदारसंघ बांधला, त्याला घरात बसवला, त्याला तिकीट दिलं नाही आणि स्वतःला मंत्री होण्याकरता आपण त्या ठिकाणी त्यांच्या कामावरती त्या ठिकाणी निवडून आला, हे कुठल्या घटनेला धरून होतं? कुठल्या तत्वाला धरून होतं? स्वतः घटनाबाह्य कामं करायची, दुसऱ्याच्या मेहनतीवरती आमदार व्हायचं, चांगल्या कार्यकर्त्याला घरी बसवायचं, का तर मला मंत्री व्हायचं आहे, का तर मला मुख्यमंत्री व्हायचं आहे? आधी याचा विचार करा आणि त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांवरती आरोप करा. आदित्य साहेब, अजून आपण लहान आहात, आम्ही तुम्हाला साहेब म्हणतो आहे, तुमचा रिस्पेक्ट करतो आहे, पण चुकीच्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात बोलण्याची हिंमत करू नका.